चलो चैप्टर क्लियर करून टाकू आपण. थोड़ा पार्ट राहिला चैप्टर का, थोड़ा वेळ लागेल. आजचं लेक्चर 8 पर्यंत होऊ शकते किंवा थोडं पुढे पण होऊ शकते. आजचं लेक्चर 8 o'clock पर्यंत होऊ शकते किंवा थोडंसं पुढे पण होऊ शकते. गुड इवनिंग, गुड इवनिंग. चलो तो नंबर वन काय बघायचं, डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन. पहिला आहे नियर साइटेडनेस. त्याच नाव आहे मायोपिया. दुसरा आहे फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. आणि तिसरा आहे प्रेस मायोपिया. चलो एकदम फुल कंसंट्रेशन करा, फुल कंसंट्रेशन करा. रेग्युलरच्या लेक्चर पेक्षा आपलं जरा लेक्चर थोडं जास्त होईल, एक तास वगैरे होऊ शकते. ठीक आहे, चलो देखो तो स्टार्ट करते अभी. फर्स्ट वन इज नियर साइटेडनेस. फुल कंसेंट्रेशन. चलो फर्स्ट वन इज नियर साइटेडनेस और मायोपिया. जवळचं दिसतंय, लांबचं दिसत नाही. त्याच्यातच आहे काय आहे ते नियर साइटेडनेस. जवळचं दिसतंय, लांबचं दिसत नाही. रिझन काय, रिझन काय? नंबर वन बघा ना आपण रिझन काय. एक तर इलॉन्गेशन होते, इलॉन्गेशन ऑफ आयबॉल. डोळा आहे ते मोठा होऊन बसते. डोळ्यातला डोळ्याचा आयबॉल आहे ते काय होते, मोठा होऊन बसते. म्हणजे आयबॉल असा आहे, इथं लेन्स आहे ना, इथं लेन्स आहे आणि इथं रेटिना आहे. इथं लेन्स आहे आणि इथं रेटिना आहे. म्हणजे आयबॉल काय होऊन बसते, असं थोडासा मोठा होऊन बसणार. कळते, हा आयबॉल आहे, इकडे मागे रेटिना आहे. आयबॉल असा थोडासा मोठा होऊन बसते. इलॉन्गेशन ऑफ आयबॉल एक रीजन. दुसरं रीजन काय, दुसरं रीजन काय? पॉवर ऑफ लेन्स इन्क्रीजेस. मग डोळ्याची पॉवर वाढून बसते. डोळ्याची पॉवर काय आहे, वाढून बसते आणि कमीच होत नाही. मग एक तर डोळ्याची पॉवर वाढती, डोळ्यामध्ये लेन्सची पॉवर वाढणार किंवा डोळा असा पसरट पडणार, मोठा होऊन बसणार, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येते. ठीक आहे, आता तुमच्या एज मधल्या मुलांना जर स्पेक्स असतील, तुमच्या एज मधल्या मुलांना जर स्पेक्स असतील तर मोस्टली हे हाच प्रॉब्लेम असत. ठीक आहे, तुमच्या एज मधल्या मुलांना प्रॉब्लेम हे स्पेक्स असतील तर मोस्टली हाच प्रॉब्लेम असते. सतत आपण रीड करून काय होते, डोळ्याला जवळचं बघायची सवय लागते. सतत आपण जवळचं रीड करत असलो तर डोळ्याला सतत जवळचं रीड करायची सवय आहे. मग डोळ्या, मग त्या सिलियरी मसल्स ना लेन्सला दाबून ठेवले, जवळचं बघण्यासाठी सिलियरी मसल्स ना लेन्सला दाबून ठेवले.
दिवसभर आपण रीडच करत बसवले, दिवसभर रीडच करत बसवले, बाहेरचं काही जास्त बघत नाही आपण, बाहेर फिरत नाही, मग ते डोळ्याची लांब नजर कमी यूज झाली, डोळ्याची जवळची नजर खूप जास्त वेळ यूज झाली. मग त्या लेन्सला दाबून ठेवले मसल्सनी, लेन्सला दाबून ठेवले मसल्सनी, त्यामुळे पॉवर वाढूनच गेली तिची नेहमीसाठी, त्यामुळे जवळच दिसते, लांबच दिसायला प्रॉब्लेम होते, लेन्सची पॉवर वाढूनच गेली. मलाही होता, 11-12 मध्ये चष्मा होता, आता त्याच्यानंतर रिडिंग एक थोडं कमी झालं, आता इतकं रिडिंग नाही आहे, टीचिंग करत असताना आता रिडिंग कमी असते, तेव्हा स्टुडंट एज मध्ये जास्त रिडिंग असायचं, कमी आहे, तर गेला चष्मा, आता काही नाही. आता तुमच्या एज मध्ये ज्यांना स्पेक्स असतील, मोस्ट ऑफ द मुलांना हे प्रॉब्लेम आहे, निगेटिव्ह चष्मा बोलतो ना आपण, ते निगेटिव्ह चष्मावाला आहे, मायनस नंबर आहे, मोस्ट ऑफ द मुलांना हाच प्रॉब्लेम असणार. होते काय मग, होते काय, समजा डोळ्याचा आयबॉल आपला असा, आयबॉल असा, मग एकतर आयबॉल मोठा होणार, एकतर आयबॉल मोठा होणार, किंवा इथे जी लेन्स आहे, एकतर आयबॉल मोठा होणार किंवा लेन्स आहे, लेन्सची पॉवर वाढणार, लेन्सची पॉवर काय होणार, वाढणार, ठीक आहे. मग जवळचं आलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, जवळचं आलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण दूरचं आलं, दूरच्या ऑब्जेक्टला आपण बघतोय, जवळचे ऑब्जेक्ट बघायला तर जवळून रेज येणार, दूरच्या ऑब्जेक्ट पासून रेज कसे येणार, पॅरलल येणार, मग याची पॉवर वाढून बसली, पॉवर कमीच होत नाही, लेन्सची काय झाली, पॉवर वाढली, पण लांबचं बघण्यासाठी पॉवर काय पाहिजे, कमी पाहिजे, लांबचं बघण्यासाठी पॉवर शुड बी लेस, तर पॉवर लेस होईना, हे रिलॅक्स होईना, लेन्स काय पाहिजे, डोळ्याची लेन्स रिलॅक्सच होईना, मग पॉवर मोर, त्याच्यामुळे लगेच एकत्र येणार रेज, पॉवर इज मोर, therefore रेस काय होणार, लगेच एकत्र येणार, मग हे रेस इथं लगेच एकत्र आले, मग इथं एकदम मस्त इमेज इथं तयार होते, एकदम छान इमेज इथं तयार होते, पण रेटिनावर इमेज तयार झाली पाहिजे, एकदम चांगली इमेज इथं तयार झाली, थोडं आपण पुढे करू, रेस बेंड झाले इथं, एकदम छान इमेज इथं तयार होते, पण इमेज पुढे तयार व्हायला पाहिजे रेटिनावर, इमेज इथं एकदम शार्प तयार होऊन उपयोग नाही, हा मग हे रेज इथं सांगतात का नाही, हा रे पुढे होईल असा, हा रे पुढे होईल, आणि इथे एक ब्लर इमेज तयार होते, कळते का, इथं हे रेज दोघं एकत्र इथे येतात, म्हणजे इथं जी इमेज आहे ती शार्प आहे, आणि मग हे रेज पुढे जाणार ना, हा वरचा रे इकडे जाईल, हा खालचा इकडे जाईल, मग इथं इमेज तयार होणार पण ती ब्लर होणार, म्हणून लांबचं दिसताना काय होते, ज्यांना पण स्पेक्स आहेत मायनस नंबरचा, ज्यांना पण निगेटिव्ह नंबरचा चष्मा आहे, त्यांना काय ब्लर ब्लर दिसते, चष्मा काढला की ब्लर ब्लर दिसते, ब्लर म्हणजे शार्प इमेज इथं तयार झाली, शार्प इमेज कुठं तयार व्हायला पाहिजे, रेटिनावर, पण ती रेटिनावर नाही इथं तयार झाली, त्यामुळे थोडं काय दिसणार, ब्लर 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 दिसणार, ठीक आहे, काय झालं, एक तऱ्हेची पॉवर वाढली आहे, लेन्सची पॉवर वाढली, त्यामुळे लगेच कन्सन्ट्रेट व्हायला, किंवा पॉवर मध्ये काय प्रॉब्लेम झाला नाही, इथंच कन्सन्ट्रेट करत होता, इथंच करायला, पण याची लेंथ काय होती, इथं हे रेटिना इथं होता, लेंथ वाढून बसली, रेटिना मागे सरकल्या, रेटिना इथं होता, काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे रेटिना मागे सरकल्या, मग लेंथ वाढली किंवा लेन्सची पॉवर वाढली, दोन्ही पैकी एक झाले, पॉवर वाढली लेन्सची, मला पॉवर जास्त नको आहे, कमी करायचे, लेन्सची पॉवर वाढली, मला पॉवर कमी करायचे, मग काय करणार, पॅरलल रेज आले, पॅरलल रेज आले, इथे कॉन्केव्ह लेन्स लावायची, म्हणजे निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे पॉवर निगेटिव्ह आहे, तुमच्या स्पेक्सला निगेटिव्ह नंबर आहे, याचा अर्थ त्याची पॉवर निगेटिव्ह आहे, 0.25 पॉवर आहे ती, निगेटिव्ह पॉवर आहे, मग इथं कॉन्केव्ह लेन्स एक लावली, त्याच्यानंतर मग डोळा, कॉन्केव्ह लेन्स काय करणार, रेजला थोडे असे, कॉन्केव्ह लेन्स काय करणार, रेजला थोडी दूर ढकलेल, कॉन्केव्ह लेन्स रेजला थोडं दूर ढकलणार, परत त्यांना जवळ घालायला वेळ लागणार, परत त्यांना जवळ घालायला वेळ लागणार, मग किंवा असं समजा याची पॉवर वाढून बसली ना, थोडी कमी करायची, याची पॉवर काय झाली, वाढून बसली, लगेच इथं इमेज तयार करायला, याची पॉवर वाढून बसली, कमी करायची, पॉवर कमी करायची म्हणून निगेटिव्ह वाला लावला, कॉन्केव्ह लावला, हा काय करतो, थोडीशी याची पॉवर जी वाढली तेवढंच कमी करतो,
बरोबर इमेज इथं तयार होते, बरोबर इमेज काय होते इथं तयार होते. ओके चलो स्क्रीनशॉट मारून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. कशामुळे प्रॉब्लेम झाला, सोल्युशन काय, प्रॉब्लेम कशामुळे झाला, सोल्युशन काय. ठीक आहे चलो स्क्रीनशॉट करा. हे समजलं का रे बाळांनो पुढचं बघायचं? हे समजलं का? चलो चलो फटाफट जरा कमेंट करा, आज एकदम व्यवस्थित राहा, संपून टाकू आज. ठीक आहे चलो, नाही समजा बर यालाच रिपीट करायला लागतंय तर याचा अर्थ आज होत नाही सिलेबस मध्ये. एक दिवस लागेल मंडेला होऊन जाईल मग. चला आपण स्लो करूया, आणखीन भरपूर आहे हे आज होत नाही मग मंडे किंवा उद्या करू. उद्या चालेल का? बरं बघू करू आपण लेक्चर. थोडासा मध्ये ब्रेक घेऊया, आजच करू कम्प्लीट, थोडासा मध्ये ब्रेक घेऊया. आजच थोडस कम्प्लीट करूया, थोडासा पाहिजे तर मध्ये ब्रेक घेऊया. ठीक आहे बा. जवळच दिसतंय प्रॉब्लेम काय. नंबर वन चालू नियर साइटेडनेस और मायोपिया, मीनिंग काय? जवळच दिसतंय काही प्रॉब्लेम नाही, लांबच दिसत नाही, थोडा प्रॉब्लेम आहे, ब्लर दिसतंय. कशामुळे झाला? इलॉंगेशन. हे एक मोठं होऊन बसलंय, डोळा मोठा होऊन बसला. इथं रेटिना होता, ऍक्च्युली रेटिना इथं होता, ऍक्च्युली रेटिना इथं होता. इथं बरोबर शार्प इमेज व्हायची, मस्त दिसायचं, पण रेटिनाच मागे सरकलाय. डोळा काय चुकीचं काम करत नाही, डोळा बरोबर फोकस करायला, पण रेटिना मागे सरकलाय. रेटिना मागे सरकला तर रेटिनावर इथं इमेज शार्प व्हायली, पण रेटिना इथं नाही, रेटिना मागे सरकलाय थोडा, हे इलॉंगेट झाले. रेटिना मागे सरकला तर इथं ब्लर इमेज, मग दिसत नाही सरळ. एक असं होऊ शकतंय. और याची पॉवर वाढली, त्याची पॉवर वाढली, त्यामुळे येणाऱ्या रेजला काय करायला? पटकन जवळ करायला. याची पॉवर वाढली त्यामुळे जे जवळ रेज आले त्यांना पटकन एकत्र करायला, त्यामुळे इमेज लवकरच तयार झाली. इथं रेटिनावर होत नाही, अगोदरच तयार झाली, त्यामुळे दिसत नाही. प्रॉब्लेम दोन, पॉवर वाढली याची, याची पॉवर वाढली. कमी करायची पॉवर, कमी करीत कशी करणार? कॉनकेव्ह लावा. हा कॉन्व्हेक्स आहे, हा कॉन्व्हेक्स आहे, याची पॉवर मला कमी पाहिजे. कुठला लेन्स लावणार? कॉनकेव्ह लावणार. कॉनकेव्ह लावला की याची पॉवर काय करेल? हा थोडा कमी करेल, बरोबर काम होईल. दोघांची मिळून पॉवर असते ना, याची पॉवर वाढली, कमी कशी करायची? कॉनकेव्ह लावला, याच्यामुळे थोडी पॉवर कमी झाली, मस्त झाले. मग आता बरोबर रेटिनावर यायला लागलं. ठीक आहे चल क्लिअर करा. आता तर आणखी लफडा आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्या. सोपं सोपं आहे, काय डिफिकल्ट नाही. चलो बोलो बच्चो, बोलो कैसा, समझ रहा नहीं समझ रहा? अब क्लियर है, बोलो फटाफट. सोपं आहे, काय डिफिकल्ट नाही, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया. इजी आहे तेच म्हणतो. नेक्स्ट प्रॉब्लेम काय? फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया. हा तुमच्या एज मधल्या मुलांना, खूप कमी लोकांना प्रॉब्लेम असेल, जाड भिंग वगैरे असेल बा. हा फार साइटेडनेस खूप कमी मुलांना, पॉझिटिव्ह चष्मा, प्लस नंबर, प्लस नंबर तुमच्या एज मधल्या खूप कमी मुलांना असेल. तुमच्या तुम्ही एकमेकांना भेटला की विचारून बघा कुणाला प्लस नंबर, प्लस नंबर वाले खूप कमी लोक असतात. निगेटिव्ह वाले खूप जण भेटतील तुम्हाला. मग दूरच दिसत, दूरच दिसतंय मस्त, जवळच दिसत झाले. कशामुळे दिसत झालं जवळच? कारण लेन्सची पॉवर काय झाली? आता
लेन्सची पॉवर मागच्या वेळी वाढून बसली होती, लेन्सची पॉवर आता काय झाली, कमी झाली. लेन्सची पॉवर आता काय झाली, कमी झाली. पॉवर ऑफ लेन्स डिक्रीजेस, पॉवर ऑफ लेन्स कमी झाली. म्हणजे ज्या वरच्या खालच्या सिलियरी मसल्स आहेत का, डोळ्याच्या वरच्या खालच्या सिलियरी मसल्स आहेत का, त्यांनी दाबलं की पॉवर वाढते. डोळ्याच्या वर खालच्या लेन्सच्या वर खालच्या सिलियरी मसल्स आहेत, त्यांनी दाबलं की पॉवर वाढते. पण त्या मसल्स मध्ये ताकद राहिली नाही, आता मसल्स काय झाले, खराब झाले. हा प्रॉब्लेम सहसा कोणाला येते, आफ्टर 40 इयर्स. हा सहसा प्रॉब्लेम कधी येते, आफ्टर 40 इयर्स. त्या मसल्स मध्ये स्ट्रेंथ राहिली नाही, त्या मसल्स मधली पॉवर कमी झाली, मग ते त्या प्रेस करू शकणार झाले. मग लेन्सची पॉवर काय झाली, पॉवर ऑफ लेन्स हॅज डिक्रीज्ड. पॉवर ऑफ लेन्स हॅज डिक्रीज्ड. किंवा काय होते, फ्लॅटनिंग ऑफ आयपॉड. किंवा आयबॉल काय झाला, छोटा झाला. मागच्या वेळी आयबॉल मोठा झाला होता, आता आयबॉल काय झाला, छोटा झाला. होतंय काय मग, बा असा आहे आपला आयबॉल. हे आयबॉल आहे, इकडे हा रेटिना आहे आणि इथे लेन्स आहे. दिस इज लेन्स अँड दिस इज रेटिना. मग आता दुरून रेज आले, इन्फिनिटी पासून रेज आले तर काही प्रॉब्लेम नाही, ते दिसते फार साइटेड आहे, त्याला चांगलं दिसते दुरून आले. जवळ इथे एक ऑब्जेक्ट आहे, याच्यापासून रे झाले, जवळ इथं ऑब्जेक्ट आहे, आता लपणाय, जवळच दिसन झालं, हे लपणाय. जवळ इथून एक ऑब्जेक्ट आहे, तिथून रे झाले, याची पॉवर झाली कमी. याची पॉवर काय झाली, कमी झाली. मग त्याला कॉन्सन्ट्रेट लगेच होत नाही, उशिरा होते. कळते का, त्या रेजला त्याची एक इमेज तयार करायला त्याला वेळ लागते. पॉवर झाली कमी, पॉवर जास्त झाली तर अगोदरच करू होता. मागच्या केसमध्ये पॉवर जास्त होती तर अगोदरच इमेज करायचा. पॉवर झाली कमी, मग स्क्रीनवर होत नाही तर स्क्रीनच्या मागे तयार होती शार्प इमेज. मग स्क्रीनवर काहीच होत नाही का, नाही होते ना, थोडीशी ब्लर इमेज होते. नाही तुम्ही म्हणणार काहीच दिसत नाही का, नाही दिसते, ब्लर ब्लर दिसते. ब्लर ब्लर दिसते म्हणजे हे इथं जी इमेज तयार व्हायली ती ब्लर व्हायली. आणि ही अशी जर इमेज झाली असती, हा जर पॉइंट इथं आला असता तर एकदम शार्प इमेज होणार. झाले काय, पॉवर कमी झाली, पॉवर हॅज डिक्रीज्ड. मग उशिरा एकत्र आले रेज, पॉवर हॅज डिक्रीज्ड पण रेज उशिरा एकत्र आले, राईट. किंवा काय झाले, हे जे रेटिना आहे, ऍक्च्युली रेटिना असा होता, हा जो रेटिना आहे ऍक्च्युली इथं होता, पण ते फ्लॅटन झालाय, चपटा झालाय डोळा. काहीतरी काही कारण झालं असेल, रिझन असेल काहीतरी, पण हे रेटिना झालाय इथं एकदम. मग असता रेटिना तर काय प्रॉब्लेम नाही, रेटिना इथं असतं तर शार्प इमेज होत होती, काही प्रॉब्लेम नाही. पण रेटिना झालाय, चपटा आहे डोळा, चपटा झाला डोळा. हे रेटिना इथं होतं तेव्हा पुढं आलाय, रेटिना चपटा झालाय. दोन्हीपैकी एक झाले, एक तर पॉवर कमी आहे त्यामुळे उशिरा एकत्र आणतात रे, एक तर पॉवर कमी आहे त्यामुळे रेस कसे येतात, उशिरा एकत्र येतात. किंवा काय झालंय, फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. जे आयबॉल आहे हे चपटा झाला, हा आयबॉल आहे हा चपटा झालाय. मग एकतर हा चपटा झालाय किंवा याची पॉवर कमी झाली. मेन रिझन काय, पॉवर कमी झाली. मेन रिझन काय, पॉवर कमी झाली त्यामुळे उशिरा एकत्र यायला लागले. मग इथं पॉवर कमी आहे, इथं पॉवर कमी आहे मग पॉवर वाढवायला लागल. पॉवर कमी आहे मग पॉवर वाढवायला लागणार, प्लस पॉवर पाहिजे. कोणती लेन्स लागणार इथं, कॉन्व्हेक्स. हे जर एरर काढून टाकायचं असला तर कोणती लेन्स लागणार, कॉन्व्हेक्स. डोळा इथं आहे, त्याची त्याची एक लेन्स आहे. डोळा इथं आहे, त्याची त्याची एक लेन्स आहे. त्याची पॉवर कमी पडाली, आपण एक बाहेरून लावली, स्पेक्टॅकल मध्ये लेन्स आहे. मग आता बरोबर होणार, आता बरोबर होणार, ठीक आहे. या डोळ्याच्या आय लेन्सची पॉवर कमी पडायची, मग आपण एक लेन्स एक्स्ट्रा लावली. चष्म्यामध्ये पुढे ग्लास असते ना, ती लेन्स आहे. डोळ्याच्या लेन्सची पॉवर कमी पडली म्हणून आपण एक लेन्स लावली, मग आपल्या लेन्समुळे थोडी पॉवर वाढली, मग आता बरोबर काम झाले.
अगोदर काय व्हायचं, पॉवर कमी पडायची, कन्सन्ट्रेशन रेस्ट उशिरा व्हायचं. आता पॉवर वाढवली, आता बरोबर काम आहे. प्रॉब्लेम कशामुळं, प्रॉब्लेम कशामुळं, एक तर डोळा असा होता इथपर्यंत, एक तर डोळा असा इथपर्यंत होता चपका आला, किंवा पॉवर हॅज डिक्रीज. पॉवर डिक्रीज झाली, वाढवायची कशी, परत एक कॉन्व्हेक्स लावला. मागच्या वेळी पॉवर वाढली होती, मागच्या वेळी पॉवर वाढली होती, कमी कशी करायची म्हणून कॉन्केव्ह लावला. पॉवर झाली कमी, वाढवायची आहे म्हणून कॉन्व्हेक्स लावला. चलो एकदा विचार करून बघा, समजतंय का? विचार करून बघा, समजतंय. लिहिलेलं आहे तर फार साइटेडनेस, फार म्हणजे दूरचा, फार साइटेडनेस दूरचा दिसणार. नियर साइटेडनेस याच्या पहिला जे बघितला ते म्हणजे लांबच दिसणार, लांबच नाही सॉरी जवळच दिसणार. नियर साइटेड म्हणजे जवळच दिसणार, त्यातच लिहिलेलं. फार साइटेड दूरच दिसणार, जवळच दिसायला प्रॉब्लेम आहे. चलो परत एकदा रिपीट करतो बघा, परत एकदा रिपीट करतो बघा. पॉवर झाली कमी, पॉवर झाली कमी लेन्स, म्हणून रेस इथं एकत्र येत नाही मागे येत, शार्प इमेज इथं होत नाही मागे व्हायची. लेन्सची पॉवर झाली कमी, किंवा आयबॉल फ्लॅटन झालाय. हे जे रेटिना होता, रेटिनाच इथं होता, रेटिनाच इथं होता, ते चपटा झालाय, रेटिना पुढे सरकला, त्यामुळे शार्प इमेज इथं तयार होते. शार्प इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे, रेटिनावर. दिसत नाही सर, दिसत नाही. पॉवर कमी झाली, दिसणं झालंय. पॉवर वाढवायची कशी, आणखीन एक कॉन्व्हेक्स लेन्स लावला. पॉवर वाढवायची कशी, आणखीन एक कॉन्व्हेक्स लावला. पॉवर वाढली, मस्त दिसत दिसाले आता. चलो समजा घ्या रे, बोलो समजा घ्या. याचा स्क्रीनशॉट मार. चलो हे समजलं, समजलंय बा, मागचं समजलंय तर हे पण समजणार. एक्झॅक्टली तस आहे, उलटाय बरोबर. एक्झॅक्टली तसच आहे, उलटा आहे. ठीक आहे. प्रेस बायोपिया काय, हे जे प्रेस बायोपिया आहे ते काय? प्रेस बायोपिया म्हणजे, प्रेस बायोपिया म्हणजे दोन्ही इफेक्ट आहे, दोन्ही प्रॉब्लेम आहे. जवळचे दिसत नाही, दूरचे दिसत नाही. जसं आहे 40 इयर नंतर येणार, जसं जसं ओल्ड एज येते 40, 50 इयर, 60 इयर, एज झालं की डोळा खराब होते. किती वर्ष डोळा काम करेल? 30, 30, 40, 40 वर्ष, 15, 50, 50 वर्ष. आपली जी बाईक आहे, समजा आपण एक बाईक घेतली, सायकल घेतली तुम्ही, सायकल किती वर्ष चांगली राहील? 10 वर्ष चांगली राहील सायकल, 15 वर्ष चांगली राहील. तर डोळा 30, 40 वर्ष, 50 वर्ष काम केलं, डोळा चांगला राहील का? 50 इयर्स समजायला मी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही एक कार घेतली, तुमच्या बाबांनी कार घेतली, किती वर्ष? 15 वर्ष चालेल बाबा. 15 वर्षानंतर लफडा करायला चालू करते. आता आपली बॉडी आहे, ह्युमन बॉडी आहे, 40-50 वर्ष चालेल व्यवस्थित, लफडा करायला चालू करणार नंतर, प्रॉब्लेम्स येणार. मग ओल्ड एज झालं की दोन्ही प्रॉब्लेम येणार, जवळचंही दिसत नाही, दूरचंही दिसत नाही. दॅट इज कॉल्ड प्रेस बायोपिया. जवळचे दिसत नाही, दूरचे दिसत नाही, दॅट इज कॉल्ड फ्रेश बायोपिया. दिस हॅपन्स ड्यू टू ओल्ड एज. कशामुळे होते? ओल्ड एज मुळे. आणि बाकी हेच इफेक्ट दोन्ही होते, जवळच दिसणार, दूरचे दिसणार, काहीच दिसणार. मग त्यांचे चष्मे कसे असतात? दोन लेन्स असतात. आई बाबांचे कुणाचे असतील, बा आजचे असतील, त्यांचे चष्मे असे दोन लेन्स असतात. असं एक मध्ये कट असत, वर एक लेन्स वेगळी, खाली एक लेन्स वेगळी. चष्मा जर असा असेल, चष्मा जर असा असेल, इकडली ग्लास, तिकडली ग्लास, तर वर एक ग्लास वेगळी, खाली वरची लेन्स, खालची लेन्स वेगळी असते. दूरचं बघायला, जवळचं बघायला. किंवा असं पण असते काही अरेंजमेंट, इथं गोल असतो,
जवळचं बघायचं याच्यातून दूरचं बघायचं याच्यातून असे असते आहे. त्याला दोन्ही दिसत नाही आहे बाबा, दोन्ही दिसत नाही. ठीक आहे, बघा कोणाला जर असेल घरात, आता चष्मा घरात कोणाला जरी असणार, काकाला काकूला आई बाबाला आजाला कोणाला जर असणार असं. ठीक आहे, डिफेक्ट कितना? तीन. डिफेक्ट किती? तीन. जवळच दिसत नाही, दूरच नाही, मायोपिया. दूरच दिसतंय, जवळच नाही, हायपरमेट्रोपिया. काहीच दिसेना, काहीच दिसेना म्हणजे काळ काळ दिसत नसते, ब्लर दिसते. जवळ वस्तू आणल्या तरी दिसत नाहीत, एकदम लांबच्या पण दिसत नाही, मधल्या रेंज मधल्या दिसते. खूप जवळ आणली तरी दिसत नाही, खूप दूर पण दिसत नाही, मधल्या रेंज मध्ये दिसते. ठीक आहे, मधल्या इथून इथपर्यंत दिसते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे अपॅरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. नेक्स्ट पॉइंटला अपॅरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. हेडिंग लिहून ठेवा अपॅरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. उद्या आपण लेक्चर घ्यायचं, उद्या या टाइमला लेक्चर घेऊया, उद्या संपून टाकू सिलेबस. मंडेला मग आणखीन खूप लेट होत आहे. ठीक आहे, आता जास्त वेळ घेतला तर तुम्हाला समजायला प्रॉब्लेम जाईल, काय फरक पडत नाही. एक दिवस एक्स्ट्रा लेक्चर घेतल्या, उद्या घेऊया एक लेक्चर, उद्या कम्प्लीट करून टाकू. अपॅरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. अपॅरंट साईज म्हणजे काय? बाप्पे, पेन दुरून बघितला तरी पेन तितकाच आहे, जवळून बघितला तरी पेन तितकाच आहे. पेनची ऍक्च्युअल साईज काय? ऍक्च्युअल साईज इज सेम. पेनची ऍक्च्युअल साईज काय आहे? सेम. दुरून बघितला तरी ते तेवढंच आहे, 15 सेंटीमीटर असेल पेन. जवळून बघितलं तरी तितकाच आहे. पण जवळून मला छान दिसतंय. जवळून का छान दिसते मला? जवळून मला बघितलं की एकदम छान दिसते, त्याच्यावरचे डिटेल्स वगैरे सगळं दिसते, त्याच्यावर काय लिहिलं असलेलं लेटर्स वगैरे दिसते. आणि दूर ठेवला तर काही दिसत नाही. दूर ठेवला तर त्याच्यावर काय, त्याच्यावर काय लिहिलेलं सगळं गेलं पुसून, आता खूप जुना पेन आहे. पण दूर ठेवला तर दिसत नाही, जवळ ठेवला तर दिसत. पेन तर तेवढाच आहे ना, काही पेन तो नाही आहे. बट पास लिहा तो क्लिअर दिखता है, दूर गया तो क्लिअर नाही दिखता. मग काय आहे? ऍक्च्युअल साईज इज सेम. ऍक्च्युअल साईज इज सेम, पण जवळ घेतला तर अपॅरंट साईज मोठी होते. जवळ घेतलं तर अपॅरंट, अपॅरंट साईज म्हणजे यांनी डोळ्याबरोबर केलेला अँगल, यांनी डोळ्याबरोबर केलेला अँगल. दूर गेला तर डोळ्याबरोबर केलेला अँगल छोटा झाला. डोळ्याबरोबर केलेला अँगल काय झाला? छोटा झाला. म्हणजे कसा? पा, पेन इथं आहे, आय इथं आहे. डोळ्याबरोबर किती अँगल केला? पेन इथं आहे, डोळा इथं आहे. डोळ्याकडून किती अँगल केला? पेन थोडा दूर निघाला. पेन काय गेला? थोडा दूर निघाला. बघा डोळ्याबरोबर किती अँगल केला. बघा तर अँगल काय झाला? छोटा झाला का? पेन जर दूर गेला तर इथला अँगल काय झाला? अगोदर होता त्याच्यापेक्षा छोटा. माय ऍक्च्युअल साईज ऑफ पेन इज सेम. ऍक्च्युअल साईज ऑफ पेन इज हिअर अँड ऍक्च्युअल साईज ऑफ पेन हिअर सेम. बट अपॅरंट साईज कमी झाली. जसं जसा पेन दूर घेऊन जाणार, जसं जसा पेन दूर घेऊन जाणार, हे अँगल काय होणार? अँगल मेड बाय पेन ऍट दी आय. अँगल मेड बाय पेन ऍट दी आय ते छोटा झाला. अँगल इथल्यापेक्षा इथे छोटा. मग इथं अपॅरंट साईज इज लेस, इथं अपॅरंट साईज इज मोर. इथं अपॅरंट साईज मोर आहे, इथं अपॅरंट साईज लेस आहे. पण पेनची ऍक्च्युअल साईज सेम आहे. मग याला बोलायचं अपॅरंट साईज. अँगल मोर, अपॅरंट साईज मोर.
अँगल मोर अपेरेंट साइज मोर. आता असं बघताय ते बघा, आपण असं बघतोय ना कधी, समजा इथं पेन ठेवला माझ्या डोळ्याच्या जवळ, तर पेन त्या पूर्ण लॅपटॉप पेक्षा मोठा दिसायला मला, कळतंय? पेन एकदम डोळ्याच्या जवळ ठेवला तर हे पूर्ण पेन या समोर लॅपटॉप, लॅपटॉपवर मी चिची करालो, लॅपटॉप पेक्षा मला मोठा दिसायला. कशामुळं? ऍक्च्युली लॅपटॉपच मोठा आहे, ऍक्च्युली लॅपटॉपच मोठा आहे, पण पेन ने डोळ्याबरोबर केलेला अँगल मोठा आहे, लॅपटॉप दूर आहे त्याच्यामुळे त्यानं डोळ्यावरून केलेला अँगल छोटा आहे, म्हणून पेन मोठा दिसायला. हात समोर घेऊन बघा, बाहेर आता फुल मून आहे, एकदम छान मून आलाय बघा, बाहेर एकदम फुल मून आहे, पौर्णिमा असेल एक दोन दिवसात कधी तर किंवा आज पण असेल, बघा बाहेर. हाताला कम्पेअर करून बघा, हात मोठा दिसतो, मून पेक्षा हात मोठा दिसतो, मून पेक्षा हात मोठा आहे का? पण मून पेक्षा हात मोठा आहे का? अरे मून खूप मोठा आहे, पण हात मोठा वाटायला का? अपेरेंट साईज ऑफ हँड इज मोर, अँगल मेड बाय हँड, अँगल सबटेंडेड बाय हँड ऍट दी आय इज मोर, अँड अँगल सबटेंडेड बाय मून ऍट दी आय इज लेस. मग मूनची अपेरेंट साईज कमी वाटली, हँडची अपेरेंट साईज मोठी आहे, पण ऍक्च्युअल साईज कोणाची मोठी आहे? मूनची. हँडची ऍक्च्युअल साईज कमी आहे. क्लिअर? चलो बोला, ऍक्च्युअल साईज अपेरेंट साईज क्लिअर आहे का? ऍक्च्युअल साईज अपेरेंट साईज बोलो बच्चो, क्लिअर? ऍक्च्युअल साईज अपेरेंट साईज क्लिअर आहे का? सोपी कन्सेप्ट आहे. अँगल मेड बाय पेन विथ द आर, अँगल सबटेंडेड असं पण म्हणते ना, अँगल सबटेंडेड बाय पेन विथ द आर. अँगल स्मॉल, अपेरेंट साईज स्मॉल, अँगल लार्ज, अपेरेंट साईज लार्ज. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट दिलाय, युजेस ऑफ कॉन्केव लेन्स. नेक्स्ट काय दिलंय? युजेस ऑफ कॉन्केव लेन्सेस. मग कॉन्केवचे युजेस काय काय बघा. कॉन्केव लेन्स, कॉन्केव आता तर एक तर बघितलं स्पेक्टॅकल्स मध्ये लागते, चष्मा, निगेटिव्ह स्पेक्टॅकल्स, निगेटिव्ह नंबरचा चष्मा स्पेक्टॅकल्स मध्ये यूज होते. आणखी काय बघू, मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर, सीडी प्लेअर मध्ये यूज होते. काय पार्ट करायचं याच्यात काय अंडरस्टँडिंग नाही. मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर, सीडी प्लेअर मध्ये यूज होते. पीप होल इन द डोअर, डोअर मध्ये जे बाहेरचं बघायचं असते ना, त्याच्यात पण कॉन्केव्ह लेन्स असते. पीप होल मध्ये दरवाजाच्या मध्ये लेन्स असते ना, बघितलं तर बाहेर कोण थांबले दिसते, दॅट इज ऑल्सो कॉन्केव्ह लेन्स. स्पेक्टॅकल सांगितलं, टॉर्च, बॅटरी असते का? बॅटरी, टॉर्च, बॅटरी म्हणते कोण, टॉर्च म्हणते ज्याच्यातून लाईट बाहेर येते, ती पण काय कॉन्केव्ह लेन्स आहे. कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप त्याच्यात पण काय मेनली कॉन्वेक्स लेन्सेस आहेत, पण कधी कधी कॉन्केव्ह पण वापरतात. कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप याच्यात मेनली कॉन्वेक्स लेन्सेस आहेत, पण कधी कधी कॉन्केव्ह पण वापरतात. हे काही जास्त इम्पॉर्टंट नाही, नॉर्मल कन्सेप्ट काय नाही, पाठ करायचा फक्त. चलो आजसाठी बस झालं इतकं, आजसाठी इतकं बस झालं, बाकीचा पाठ उद्या बघूया. बाकीचा पाठ हेड दुखत असेल तर काय नाही, दोन्ही वेळी हेड दुखत. डोकं दुखत असेल तर कोणता चष्मा असतो तर कोणताही असू शकतो, दोन्ही वेळी डोकं दुखत. ते आता मला काय माहिती नाही, ते तुम्ही डॉक्टर व्हा, MBBS लागा, पुढच्या वर्षी फिजिक्स चालू करा, पुढच्या वर्षी काय करायचं फिजिक्सला माझ्याकडे क्लास लावा, दोन वर्षांनी मग MBBS लागाल तुम्ही, त्याच्यावेळी मग तुम्ही लागला ते विचार करा कशामुळे डोकं दुखायला काय, मला माहिती नाही बा. चल राहिलेला पार्ट उद्या क्लिअर करूया. ओके, आज काय काय झालं मी परत एकदा रिवाइज करतो, पेज नंबर 88 आणि 89 वाचून घ्या, पेज नंबर 88 आणि पेज नंबर 89 दोन्ही रीड करून घ्या.
पहिलं झालं डिफेक्सिन आहे, पहिलं काय झालं डिफेक्सिन आहे डोळ्यातले प्रॉब्लेम. ती नियर साइटेडनेस, नियर साइटेडनेस म्हणजे जवळचं दिसतंय दूरचं दिसत नाही. दूरचं का दिसत नाही, पॉवर झाली जास्त, डोळ्याची पॉवर झाली जास्त. करायचं काय, निगेटिव्ह चष्मा, कॉन्केव्ह लेन्स वापरायची. नंबर टू, पॉवर झाली कमी डोळ्याची. नंबर टू, पॉवर कमी झाली, दूरचं दिसतंय जवळचं दिसत नाही. पॉवर कमी झाली तर जवळचं दिसत नाही. कॉन्वेक्स लेन्स, पॉझिटिव्ह नंबरचा चष्मा वापरायचा. प्रेस बायोपिया, म्हातारपण आलं की दोन्ही दिसत नाही, दॅट इज कॉल्ड प्रेस बायोपिया. तीन डिफेक्ट सगळे अंडरस्टँड केले. अपॅरंट साईज, दूर गेला की अँगल छोटा, देअरफॉर अपॅरंट साईज स्मॉल. जवळ आला की अँगल मोठा, देअरफॉर अपॅरंट साईज मोर. माय अपॅरंट साईज डिपेंड्स अपॉन अँगल. नंबर टू कन्सेप्ट. आणि बाकी मग युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस काय, तुम्ही रीड करा, सांगितलं पण मी एकदा, त्यात काय अंडरस्टँडिंग काही नाही. युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस तुम्ही एकदा रीड करा, ठीक आहे. जे थोडा पार्ट राहिलाय ते आपण उद्या क्लिअर करूया, गडबड करायला नको आज. गडबड म्हणजे आणखीन मी वेळ घेऊ शकतो पण तुम्हाला अंडरस्टँडिंग कमी होईल, करणार. डाऊट्स असतील तर विचारा, डाऊट नसतील तर उद्या जॉईन करा.